ऑरेंज कैरमेल कस्टर्ड। ऑरेंज कैरमेल कस्टर्ड साठी दूध गरम होतच आहे, तोवर थोडीशी तयारी इकडे करून घेऊया। अंडी घ्यायची आहेत आपल्याला, एक एक अंड तोडूया। माझ्याकडे इकडे आहे साखर, तर ही जी साखर आहे ती मी सगळी अंड्यात घालणार आहे। ही सगळी साखर मी अंड्यात घालणार आहे आणि मला याला जास्त काय करायचं नाही, फक्त हे मिक्स करायचं आहे। मग मिक्स मी एका विस्कनी करते, ते मला जास्त सोपं पडेल। दूध काय मला जास्त गरम नको आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, आता गॅस करते बंद। हे घेऊन थोडस मला थंड करत मी ठेवणार आहे। आता माझ्याकडे आहे फ्रेश ऑरेंज ज्यूस, तर ते मी इथं थोडं गरम करते। ऑरेंज मामलेट म्हणजे काय, की ह्याच्यामध्ये ना चक्क ऑरेंजचे ही जी सालं आहेत ना, ह्याच्या अशा लांब लांब स्ट्रिप्स असतात, त्यामुळे इतका ऑरेंजचा जो फ्लेवर किंवा जो स्वाद आहे तो खूप कॉन्सन्ट्रेटेड असतो, तर हा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे। ऑरेंज ज्यूस आणि ऑरेंज मामलेट ह्या दोन गोष्टी आता इकडे मी बॉईल करते। बर, हे चांगलं थिक होईपर्यंत किंवा दाट होईपर्यंत मला ह्याला शिजवायचं आहे। जोवर ऑरेंज ज्यूस आणि ऑरेंज मामलेट दाट होत आहे, तोवर आपण इथे कॅरमेल बनवून घेऊया। गॅस चालू केला, मग ह्या साखर ताखर पूर्णपणे वितळेपर्यंत आपण ह्याला परतत राहायचंय। बरं, ह्याच्याकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे, म्हणजे काय की अति दाट जर झालं तर हे सुद्धा कॅरमेल व्हायला सुरुवात होईल। तर आता मी बघितलं तर साखर अशी वितळायला लागली आहे आणि ती हळू लाईट ब्राऊन, मग नंतर डार्क ब्राऊन होईल। मग डार्क ब्राऊन झाली की मात्र मग आपल्याला का ती काढायची आहे। आता जर तुम्ही बघत असाल तर साखर अशी लाईट ब्राऊन झालेली आहे, पण पूर्ण विरघळलेली नाही आहे, ती हळूहळू पूर्ण विरघळेल आणि पूर्णची पूर्ण साखर ब्राऊन रंगाची होऊन जाईल। म्हणजे काय होईल की आपलं प्युअर कॅरमेल तयार होईल। हे माझ्या मते हे सुद्धा रेडी झालेलं आहे, कस्टर्ड मोल्ड, त्याच्यामध्ये मी घातले कॅरमेल। बरं, आता हे मात्र भांडं खूप गरम झालं असणार, त्यामुळे ते असं कपड्याने पकडायचं आणि हे असं थोडंसं ते छान असं कोट होईपर्यंत त्याला असं फिरवत राहायचं। म्हणजे काय होतं की जे कॅरमेल आहे ना ते थोडं दाट होतं आणि पूर्ण भांड्याच्या कडेला सुद्धा ते लागतं। हे अंड आणि साखरेचं जो घोळ आहे ह्याच्यामध्ये आपण आता दूध घालूया। दूध चांगलं रूम टेम्परेचरला आलेलं आहे, दूध घातलं ह्याच्यात, हे छान एक मिक्स केलं। हे जे आपण ऑरेंज मार्मलेड जे मिक्सचर केलेलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, या मोल्डमध्ये आपण कॅरमेल घालून ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला हे दूध टाकायचं आहे। बरं, त्याच्या आधी एक छोटीशी तयारी करायची, ते म्हणजे काय की हा जो आपला प्रेशर कुकर आहे ह्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवूया। आणि एवढं पण पाणी घालायची गरज नाहीये, कारण काय होईल की जर पाणी उकळायला लागलं तर ते कस्टर्डच्या आतमध्ये जाईल आणि मग कस्टर्ड कधीही सेट होणार नाही। बरं, आता हे जे दूध आहे हे आपण घालूया। ह्याला सिल्वर फॉइलनी किंवा बटर पेपरनी आपण कव्हर करायचं आहे। सिल्वर फॉइल घेतली, अगदी छान टाईट कव्हर करायचंय आणि ह्याची जी वाफ आहे ती निघण्यासाठी ह्याच्यावरती आपण तीन चार अशी भोकं पाडायची। बस, आणखीन काही करायची गरज नाही आहे, सरळ घेतलं आणि प्रेशर कुकरच्या आतमध्ये ठेवून द्यायचं आहे। बरं, आता झाकण लावताना आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याला शिट्टी लावायची नाही आहे, हे 20 मिनिटं स्टीमवरती शिजणार आहे। ऑरेंज कॅरमेल कस्टर्ड।